फळावरचा प्रश्न वाचा. डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम डब्ल्यू एक्स वाय झेड इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ओ इफ अँगल एक्स वाय झेड इक्वल टू 135 डिग्री देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड अँड अँगल वाय झेड डब्ल्यू क्वेश्चन मार्क इफ लेंथ ओ वाय इक्वल टू 5 सेंटीमीटर देन लेंथ वाय डब्ल्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. समांतर भुज चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड चे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात. कोण एक्स वाय झेड बरोबर आहे 135 अंश तर कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर क्वेश्चन मार्क कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर क्वेश्चन मार्क. जर लांबी ओ वाय बरोबर आहे 5 सेंटीमीटर तर लांबी वाय डब्ल्यू वाय काढा. तर आता आपण आधी समांतर भुज चौकोन काढून घेऊ आणि समांतर भुज चौकोनाला डब्ल्यू एक्स वाय झेड हे नाव देऊ. हा समांतर भुज चौकोन आहे आणि इथे डब्ल्यू एक्स वाय झेड असं नाव देऊ आपण. आणि आपल्याला काय दिलेलं आहे तर अँगल एक्स वाय झेड बरोबर 135 डिग्री म्हणजे वाय अँगल दिलेला आहे. एक्स वाय झेड हा अँगल दिला आहे. हा किती आहे 135 अंश. देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड. एक्स डब्ल्यू झेड आपल्याला हा अँगल काढायचा इथला अँड वाय झेड डब्ल्यू. वाय झेड डब्ल्यू हा अँगल काढायचा. आता इथे मी या सारख्या खुणा केल्यात. इथे दोन रेषा इथे दोन रेषा याचा अर्थ काय होतो हे दोन्ही अँगल सारख्या मापाचे कॉन्ग्रुएंट आहेत एकरूप आहेत. इन अ पॅरलोग्राम अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं लेंथ ओ वाय. ओ वाय तर इथे आपल्याला आधी काय करायचंय डायगोनल्स काढायचे. डायगोनल्स म्हणजे कर्ण. तर कर्ण म्हणजे इथून ह्या पॉइंटला आपण एक रेषा काढून घेऊ आणि इकडून इथपर्यंत आणि जिथे इंटरसेक्ट होतात जिथे छेदतात हे दोन्ही कर्ण दोन्ही डायगोनल त्याला ओ असं नाव दिलेलं आहे. आणि लेंथ ओ वाय बरोबर किती आहे. ओ वाय बरोबर आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला इथे डब्ल्यू वाय काढायचे. तर आता आपल्याला समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म माहिती आहे. समांतर भुज चौकोनामध्ये समूह कोण हे एकरूप असतात म्हणजे अपोजिट अँगल्स आर इक्वल कॉन्ग्रुएंट. सिमिलरली अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच एकरूप असतात सारख्या मापाचे असतात. आणि त्याचप्रमाणे हे जे डायगोनल्स आहेत कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात दुभागतात बायसेक्ट करतात. म्हणजे यामुळे इथे असे दोन समान भाग होतात म्हणजे ओ वाय इक्वल टू ओ डब्ल्यू. लेंथ ओ वाय इक्वल टू लेंथ ओ डब्ल्यू. मग आता हे दोन्हींचे ऍडिशन म्हणजे डब्ल्यू वाय येणार 5 + 5 10 सेंटीमीटर. ह्या डायगोनलचे दोन भाग झाले समान तसंच ह्या डायगोनलचे दोन समान भाग झाले आहेत. डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. उकल सोल्यूशन अँगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड इक्वल टू अँगल एक्स डब्ल्यू झेड. पण आपल्याला एक्स वाय झेड किती दिलाय गणितामध्ये 135 अंश. देअर फोर अँगल एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू 135 डिग्री. आता इथं आपण रिझन कारण काय लिहिणार अपोजिट अँगल्स आर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट.
आता त्याच्यानंतर आपल्याला अँगल कोणता काढायचा आहे, डब्ल्यू झेड वाय झेड डब्ल्यू वाय झेड डब्ल्यू. हे जे हा दोन्ही जे अँगल आहेत म्हणजे अँगल झेड आणि अँगल वाय हे कसे आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोण असतात, परस्परांचे पूरक कोण असतात. म्हणजेच काय, ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे, 180. देअर फोर अँगल झेड प्लस अँगल वाय इक्वल टू 180. आता इथं रिझन काय लिहिणार आपण, इथं रिझन आपण असं लिहिणार, इंटिरियर अँगल्स अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात, एकमेकांचे पूरक असतात. मग आता अँगल झेड किती आहे माहित नाही, अँगल झेड तसाच लिहू, अँगल वाय आहे 135 इक्वल टू 180 डिग्री. देअर फोर अँगल झेड इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 म्हणजे किती येणार आता, 45. अँगल झेड इक्वल टू 45. अँगल झेड म्हणजेच काय, अँगल वाय झेड डब्ल्यू, वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 45 डिग्री. आता इथे आपण लिहून टाकू, हा अँगल आहे 45 अंश, त्याच्या समोरचा अँगल पण 45 अंश आहे, तो आपल्याला विचारला नाहीये, लिहून टाकू. तर त्याच्यानंतर आपल्याला काय, लेंथ डब्ल्यू वाय इक्वल टू लेंथ ओ वाय प्लस लेंथ ओ डब्ल्यू, ओ वाय प्लस ओ डब्ल्यू म्हणजेच 5 + 5 इक्वल टू 10. लेंथ डब्ल्यू वाय इक्वल टू 10, इथे युनिट लिहायचं आपल्याला, एकक लिहायचे 10 cm. आता इथे आपण रिझन म्हणजे कारण काय लिहिणार, तर डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. फाईव्ह सेंटीमीटर अँड टोटल डिस्टन्स फ्रॉम धीस टू धीस इक्वल टू 10 cm. तर आपण आता हे उत्तर काढलेलं आहे, अँगल एक्स डब्ल्यू झेड, एक्स डब्ल्यू झेड इक्वल टू 135 डिग्री. सिमिलरली अँगल वाय झेड डब्ल्यू, वाय झेड डब्ल्यू इक्वल टू 45 डिग्री. अँड लेंथ, लेंथ डब्ल्यू झेड इक्वल टू 10 cm. तर हे गणित सोडवताना, हा क्वेश्चन सोडवताना आपण कशाचा उपयोग केलेला आहे, तर समांतर भुज चौकोनाचा गुणधर्म काय काय आहेत त्याचा आपण इथे उपयोग केलाय, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. तर पहिला गुणधर्म काय आहे समांतर भुज चौकोनाचा, तर त्याच्या समोरचे जे कोण आहेत म्हणजे सम्मुख कोण हे कसे असतात, एकरूप असतात. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड अपोजिट साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट अँड पॅरलर, म्हणजे समोरच्या बाजू सम्मुख बाजू ह्या समांतर असतात आणि काय असतात, एकरूप असतात. त्याच्यानंतरचा आपण गुणधर्म वापरलेला आहे इंटिरियर अँगल्स, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सपोज दीज टू लाईन्स आर पॅरलर अँड दिस लाईन इज अ ट्रान्सवर्सल टू दीज टू लाईन्स, सो दॅट दीज अँगल्स आर इंटिरियर अँगल्स अँड ऍडिशन ऑफ दिस टू इक्वल टू 180 डिग्री. इथं हा गुणधर्म आपण वापरलाय, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि त्याच्यानंतर आपण नंतरचा गुणधर्म हा वापरला की हे कर्ण जे आहेत ह्या समांतर भुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात, दुभागतात, दोन भाग करतात. आता ह्या कर्णामुळे